परिसर माझा तळणी देवी रोड, मला गेल्या 10 दिवसापासून लाईट नाही आहे, पाण्याचा प्रसंग माझ्या घरापर्यंत एवढे ओढे वाहून गेले तरी पाण्याचा प्रसंग अशा प्रशासनाने अजूनपर्यंत माझ्या घरापर्यंत आणलेला नाही. सुरुवातीला म्हणजे माझ्या घराशेजारी कनेक्शन सर्वांचे चालू आहेत, पण हे सगळं काही अनाधिकृत कार्यक्रम चालल्यामुळं धोका का पत्करायचं आमचं काम नाही आहे. सगळं काही MSEB डावलडोलीचे कामं केलेले तरी प्रशासनानं आमची काळजी करून आम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. काय अडचण आहे बाबा? अडचण काय? अडचण पाणी पिण्याची. किती दिवसापासून? लाईटीची. लाईट ही गेल्या 6 दिवसापासून नाही आहे, तसे 2 महिन्यापासून तर कनेक्शन ऑलरेडी बंद केलेले आहे. वायरमॅन सगळे कोल्हापुरीची उत्तरे देतात. आज आजीत येऊन काय केलं? मग आजीत येऊन साहेबांना भेटलोय, त्यांना प्रशासनाला पत्र दिलेले. बाबा तुम्ही अधिकारी वांडेकर सरांचा तर फोन स्विच ऑफ आहे. वांडेकर साहेबाचा साहेब तुम्ही वांडेकर सर. बाबा तुम्ही एक स्वातंत्र्य सैनिक आहेत. हा, मी माझ्या घरात माझे वडील, माझा थोरला भाऊ इंडियन एअरफोर्स, माझे वडील इंडियन एअरफोर्स, मी माझे सैनिक 1983 ते 1998. तुम्ही बरमोडे का आले? बरमोड्यात म्हणजे मला यावंच लागलं. माझ्या घर माझ्या कार्यकर्त्या लोकांनी बोलवलं की तुम्ही इथे या म्हणून. तुमची समस्या काय होती? आमची समस्या पाणी पिण्याची, त्यामुळे लाईट आणि पाणी पिण्याची समस्या. आणि तायडे साहेबांनी आम्हाला गोड बोलून आता वाटा लावले. चालेल. कुंटे फळ रोडवर असणारे चिरेसाळ वस्ती, आदाट वस्ती, डाके वस्ती, गुंजाळ वस्ती या सगळ्या वस्त्यांवर गेली 10 दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. शेतकऱ्यांची सर्व घरं त्या ठिकाणी आहेत, परंतु जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही, विद्यार्थ्यांना लाईटच्या ऑनलाईन अभ्यासासाठी लाईट नाही. या सगळ्या प्रसंगाने कंटाळून कंटाळून शेवटी या परिसरातील जे विद्युत केंद्र आहे त्या ठिकाणी वाडेकर साहेब राहतात. वाडेकर साहेबाच्या ठिकाणी गेलो तर वाडेकर साहेबाला फोन उचलायला वेळ नाही. ते अत्यंत कोणत्या तरी कामात बिझी असतात आणि ते कायमच फोन उचलत नसतात. बरं, फोन नाही उचलला तर किमान ऑफिसला सापडलं पाहिजे. ऑफिसलाही ते सापडले नाही. शेवटी कंटाळून या ठिकाणी उपकार्यकारी अभियंता यांच्या दालनात आलो, परंतु यांच्या दालनात आल्याच्या नंतरही वायरमनचे उडवाउडवीचे उत्तरं, सगळ्या त्या अधिकाऱ्याच्या उडवाउडवीचे उत्तरं हे अद्याप या शेतकऱ्यांच्या व या सर्व नागरिकांच्या जीवितच धोका निर्माण झालेला आहे. विद्युत पुरवठा खंडित असल्याने जनावर निघतात, साप निघत आहेत, वातावरण दूषित आहे. या सगळ्या गोष्टीत विद्युत महामंडळांनी या नागरिकांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे खऱ्या अर्थानं. म्हणून पिण्याचं पाणी नाही, विद्युत पुरवठा नाही, इतर सगळ्या गोष्टी आहेत. जर 2 दिवसाच्या विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही, या लोकांना पिण्याचं पाणी विद्युत पुरवठ्याद्वारे येत आहे, जर ते सुरळीत झालं नाही तर या ठिकाणी विद्युत महामंडळाला कोणत्याही क्षणी येऊन ताळे ठोकण्याचं काम भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व त्या ठिकाणी शेतकरी व सर्व नागरिकांच्या वतीने करण्यात येईल.